आणि आता एकत्रित आल्याबरोबर आरटी देखील तयार झाली. दादांनी त्या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये आरटीची घोषणा केली, आरटीची तयारी झाली. एवढंच नाही तर माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात सातत्याने मातंग समाजाच्या माध्यमातून जी मागणी होत होती की आरक्षणाच्या संदर्भात आमच्यावर अन्याय होतो आणि त्यामुळे त्या संदर्भात अ ब कड करण्यात यावं याचा अभ्यास करण्याकरता समितीही नेमण्याचं काम हे आपल्याच सरकारने महायुतीच्या सरकारने या ठिकाणी केलंय. आणि एवढंच नाही तर आपल्याला माहिती आहे ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी क्रांतीचा विचार विदेशापर्यंत नेला, ज्यांचा पुतळा रशियामध्ये उद्घाटित करण्याची संधी मला मिळाली, चिराग नगरमध्ये त्यांचंही स्मारक झालं पाहिजे. मागच्या काळात आपण ते काम म्हाडाला दिलं, काही अडचणी होत्या पण त्या सगळ्या अडचणी दूर झाल्यात. लवकरच त्याचा परिपूर्ण प्रस्ताव हा देखील आम्ही मंत्रिमंडळात आणतो आहोत आणि पुढच्या काळामध्ये चिराग नगरमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचंही स्मारक हे आपल्याला त्या ठिकाणी निश्चितपणे महायुती सरकारच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मी या निमित्ताने एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आद्य गुरु लहुजी वस्ताद साळवे हे मातंग समाजाचे जरी असले तरी ते संपूर्ण हिंदुस्थानचे आहेत, ते संपूर्ण मराठी माणसाचे महाराष्ट्राचे आहेत. त्यामुळे आपण त्यांना सीमित न करता ज्या माणसाने आम्हाला स्वराज्य शिकवलं, ज्या माणसाने स्वातंत्र्य काय हे शिकवलं, त्या माणसाच्या प्रती आम्ही सगळे सदैव नतमस्तक राहू. आणि म्हणून आज ही संधी मिळाल्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्या समाजाच्या पाठीशी आपलं महायुतीचं सरकार पूर्ण ताकदीने उभं राहील एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. अशोक रावनी सांगितलं निश्चितपणे या स्मारकाच्या उद्घाटनाला मोदी साहेबांनी यावं, याकरता मुख्यमंत्री अजितदादा आणि मी आम्ही तिघही जण मोदी साहेबांकडे जाऊ आणि उद्घाटनाला मोदी साहेबांनाच आणू एवढा आपल्याला शब्द देतो.